नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय आपलं स्वागत करत आहे चॅनल वरती। आज आपण बघणार आहोत की यूसी इंजिन मध्ये जे रॉकर बॉक्सेस असतात ते फिटिंग कसे करायचे आहेत। एक जुना व्हिडिओ मी अपलोड ऑलरेडी केलेला आहे की जुने इंजिन्स मधले जे रॉकर बॉक्सेस आहेत ते फिटिंग कसे करायचे आहेत। जनरली बघितले गेलेलं आहे की जे रॉकर बॉक्स टाईट करतात किंवा फिटिंग करतात किंवा असेंब्ली करतात, तर त्यावेळेला गाडी स्टार्ट करून मग स्लोली स्लोली त्याचे नट्स किंवा बोल्ट्स जे आहेत ते टाईट केले जातात। तर ती पद्धत जी मी दाखवली होती नवीन जुन्या इंजिनसाठी की तसं करायचं नाही, त्याचं रिझन काय आहे, तर हा जो व्हिडिओ आहे हा पर्टिक्युलरली यूसी इंजिन मध्ये आहे। साधारण गोष्टी सारख्याच आहेत, फक्त इथे बोल्ट्स आहेत, त्या ठिकाणी नट्स होते। तर आपण व्हिडिओ बघूया आणि ते का करायचं नाहीये, म्हणजे तुम्ही गाडी चालू करून रॉकर बॉक्सेस का टाईट नाही करायचे, तर त्याचं रिझन काय आहे ते आपण आज बघणार आहोत। तर हे नवीन यूसी इंजिनचं हेड आहे, जनरेशन फर्स्ट मधलंच। दोन डावल्स हे रॉकर कवरसाठी दिलेले आहेत। हे डावल्स जे दिलेले असतात हे गायडिंग पिन्स असतात, बेसिकली रॉकर कवरसाठी जे दिले ते रॉकर कवर फिटिंग करताना रॉकर कवर हलू नये। आणि हे जे दोन गाईड्स आहेत ते रॉकर बॉक्ससाठी दिलेले आहेत। प्रत्येक रॉकर बॉक्सला दोन डावल्स दिलेले आहेत, गाईड पिन्स दिलेले असतात। जुन्या गाडीमध्ये डॉवल्सच्या ऐवजी स्टड्स दिलेले होते, त्याच्यामुळेच मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की तुम्ही जेव्हा रॉकर बॉक्सेस फिट करता तेव्हा डायरेक्टली तुम्ही टाईट करू शकता। हे दोन डॉवल होल्स आहेत जे रॉकर बॉक्सवरती खालतून दिलेले असणार आहेत। हा ऑइल सप्लाय पोर्ट, रॉकर्सला ऑइल सप्लाय इंजिनकडनं येतो, म्हणजेच ऑइल पंपकडनं। आणि हे त्याचे मेन चार होल्स आहेत जे फाउंडेशन होल्स आहेत, हे चारही होल्स सेम आहेत। जुन्या रॉकर बॉक्सेसमध्ये सुद्धा चारही होल्स सेम होते, फक्त त्याचे जे स्टड्स होते ते दोन वेगळे होते आणि दोन मोठे होते, दोन छोटे आणि दोन मोठे होते। तर मित्रांनो लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही गाडीवरती रॉकर बॉक्सेस बसवता तेव्हा गाडी चालू न करता इम्पॉर्टंट आहे। त्याचं रिझन असे, जर तुम्ही गाडी चालू केली तर बरेचसे डॅमेजेस होऊ शकतात आणि झालेले आहेत। मी तुम्हाला रॉकर बॉक्स बसवून दाखवतो। पहिले तुम्ही बघू शकता रॉकर बॉक्सेस जे आहेत हे परफेक्टली एकदम परफेक्ट हे गाईड पिनमध्ये बसलेले आहेत, ना व्हर्टिकल ना हॉरिझॉन्टल हे मूवमेंट देऊ शकत नाहीत। परंतु मिथ असा आहे की जेव्हा तुम्ही गाडी चालू करून फिटिंग करता तेव्हा ते रॉकर बॉक्सेस स्वतःला सेट करून घेतात आणि त्याच वेळेला तुम्ही टाईट करायचं, तर तसं नाही आहे। तुम्ही बघू शकता चारही जे बोल्ट्स आहेत, ॲलन बोल्ट्स जे आहेत, ते परफेक्टली रॉकर बॉक्सच्या फाउंडेशन होलमध्ये इन्सर्ट होत आहेत। परंतु जुन्या गाडीमध्ये तसं नव्हतं, जुन्या गाडीमध्ये स्टड्सच साईजेस वेगळे होते। आता त्या स्टड्सच्या साईजच्या ऐवजी इथे रॉकर बॉक्सेसला डावल पिन्स दिलेले आहेत। जर तुम्ही गाडी चालू करून रॉकर बॉक्सेस टाईट करण्याचा ट्राय केला तर हे जे थ्रेड्स आहेत, बोल्टचे थ्रेड्स किंवा हेडचे जे थ्रेड्स आहेत ते खराब होऊ शकतात, ते वरती ओढल्या जाऊ शकतात। कारण त्याच्यावरती टेन्शन असतं, एक तर हायड्रॉलिक टॅपेटचं टेन्शन असतं, दुसरी गोष्ट कारण हायड्रॉलिक टॅपेटला स्प्रिंग आहे, आणि दुसरी गोष्ट वॉल स्प्रिंगचं टेन्शन असतं कारण वॉल जे आहे हे आत्ता रिलीज कंडिशनला आहे। तुम्ही बघू शकता वरती आहे वॉल, तर तो रिलीज कंडिशन, त्यामुळे त्याला आत्ता टेन्शन नाही आहे। तो कम्प्लीट टेन्शन जो आहे तो रॉकरच्या आर्मवरती जातो। म्हणूनच तुम्ही जेव्हा चालू करून टाईट करायचा ट्राय करता तेव्हा रॉकर बॉक्सेस तुटण्याचे चान्सेस असतात किंवा हेडचे थ्रेड्स खराब होण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो की गाडी चालू करून रॉकर बॉक्सेस टाईट करण्याची जरूरत नाही आहे, कारण ह्याचं जे फिटिंग आहे हे कंपनीने फार इझी केलेलं आहे। तुम्हाला मी परत दाखवतो, आत्ता तुम्ही कंडिशन बघू शकता, मी रॉकर बॉक्सेस ठेवलेले आहेत, पुश रॉड्स लावले आहेत, आणि त्याच्यामध्ये एक गॅप आहे। ही गॅप जी आहे ही स्प्रिंगच्या लोडमुळे आहे। जोपर्यंत स्प्रिंग कंप्रेस होत नाही तोपर्यंत रॉकर बॉक्सेस हे खालती जात नाहीत। ही जी गॅप आहे ही फिलअप करायची असेल तर तुम्ही गाडी न चालू करताच टाईट करायचे। जर तुम्ही गाडी चालू करून टाईट केलं तर स्टडचा जो किंवा जो डावल पिनचा जो एरिया आहे तो तुटतो। म्हणूनच दोन्ही टेन्शन न देता, गाडी चालू करून दोन्ही टेन्शन न देता तुम्हाला रॉकर बॉक्सेस जे आहेत ते डिरेक्टली टाईट करायचे आहेत, म्हणजेच गाडी चालू न करता। धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल।
बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की फार आपण निग्लेक्ट करतो, म्हणजेच त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे जे डॅमेजेस आहेत ते फार वाढू शकतात पुढे, आणि ते शोधताना खूप त्रास पण होतो की एक्झॅक्टली झालंय काय आणि का झालं असं. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.